आज करते अखंड आवळ्याचा वापर करून मऊ रसरसीत असा मोरवळा आवळे घेतले ते स्वच्छ धुतले आणि हे जे आवळे ते इडलीच्या पात्रामध्ये ठेवून थोडं पाच मिनिटं फक्त हे इडलीच्या पात्रामध्ये मी हे आवळे वाफवून घेणार आहे पाव किलो आवळे घेतले आणि तसंच ह्या पातळ्यामध्ये हे जे गुळ आहे ते ते गुळ ही पाव किलो आहे तर ह्या गुळामध्ये ते जे मी आवळे जे वाफून घेतले ते हे गरम गरम आवळे आहेत ह्या गुळामध्ये टाकायचे आणि झाकण ठेवून एक तासासाठी ही साईडला ठेवून द्यायचं एक तासानंतर त्या आवळ्यामध्ये जेवढी उष्णता होती त्या उष्णतेने हे गुळ असं विरघळलंय त्यामध्ये एक चमचा साखर आणि थोडं मीठ टाकायचं आणि त्यानंतर हे गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं थोड्या वेळाने गुळ पूर्ण विरघळेल आणि त्या गुळाला उकळी येईल तर ह्या गुळामध्ये त्या जो आपण आवळे टाकलेत ते आवळ्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत ह्या गुळामध्ये हे आवळे शिजवून घ्यायचे पंधरा ते वीस मिनिटं हे जे मिश्रण आहे ते स्लो गॅसवर हे शिजत होतं आता मी गॅस बंद करते कारण की आवळ्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि हे मिश्रण थंड होऊ देते पूर्ण थंड झाल्यावर त्या गुळाचा आणि आवळ्याचा कलर अजून डार्क होतो जसं की तुम्ही इथे पाहताय तर हे हा जो मरवळा आता बाटलीमध्ये भरण्यासाठी तयार आहे तर ही आता मी काचेची बाटली घेतली त्याच्यामध्ये हा मरवळा भरते आणि त्याचबरोबर ह्या छोट्या वाटीमध्ये आम्हाला चाखण्यासाठी दोन जे आवळे आहेत ते मी साईडला काढून घेते आणि बाकीचे जे हे आहे ते मी ह्या बा, काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवते जेवणानंतर आम्हाला काहीतरी गोड खाण्याची सवय जसं की गुळाचा तुकडा वगैरे तर आता आम्ही काय आहे आमचा हा मोरवळा तयार आहे मग एक एक आवळा आम्ही काढतो आणि खातो कारण आवळ्याच्या सेवनाने शरीराला आपला भरपूर फायदा होतो त्याचबरोबर आपली रोगप्रतिकारशक्ती पण चांगली राहते रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू अशा साध्या सोप्या रेसिपी यापुढे येत राहतील त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन पण प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील